बरोबरीनं टिकाव धरण्यासाठी शिक्षण हे महत्वपूर्ण साधन आहे असं मत माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी व्यक्त केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 126व्या जयंतीनिमित्त सातारा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संशोधक वृत्ती, चिकित्सकपणा, रचनात्मक आणि सृजनशीलता असणं आवश्यक आहे असं कलाम पुढे म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान मिळवण्याची आणि त्याचा प्रत्यक्षात उपयोग करण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे. जेव्हा प्रत्येकाला मूल्याधारित शिक्षण मिळेल, तसंच प्रशासन पारदर्शक, जबाबदार आणि भ्रष्टाचारमुक्त असेल, तेव्हाच देश आदर्श होईल असा विश्वास कलाम यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. सामान्यांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत पेटवण्याचं काम आयुष्यभर कर्मवीर डॉ भाऊराव पाटील यांनी केलं असे गौरवोद्गार केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी यावेळी काढले. शिवसेना